नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. घरात सगळ्यांना जाग आहे, पण अजित पवारांबाबत पक्ष निर्णय घेईल. अजित पवारांच्या घरवापसीच्या प्रश्नावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. संघर्षाच्या काळात सहकारी सोबत होते, त्यांनी त्यांना आधी विचारणार असल्याचं देखील पवारांनी म्हटलंय. व्यक्तिगत निकाल घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीनं उभे राहिले, त्यांना पहिल्यांदा विचार झाली तर. हल्ली मी कुठल्याही गावी गेलो तरी 2-3 तास येणाऱ्यांच्या स्वागत नाही, पण तर एकत्रित लोकांसमोर जात असाल तर काही गोष्टी पचवाव्या लागतात. ठाकरेंनी लोकसभेत जास्त जागा लढवल्या या प्रश्नावर पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे. असे काय असो, सगळं कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा नेता आपला पक्ष आपला सहकारी त्यांच्या हिताच्या दर्शनासाठी आगळी भूमिका घेतात, घेतात ते दाजेस करायचे असते. शेवटी तुम्ही एकत्रित सामूहिक लोकांचे समोर जात असाल तर काही गोष्टी डायजेस्ट करायच्या. तर रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव. विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत कुणी कुणाला फसवलं नाही असंही पवारांनी म्हटलंय. तर काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गटाला देण्याचं ठरलं असल्याचं पवारांनी सांगितलं. ठाकरे गटाची 2 नंबरची मतं शेकापला देण्याचं ठरलं होतं असंही पवारांनी स्पष्ट केलंय. 2 नंबरची आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकाप द्यावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते. एनिवे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं फारशांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कळलं नाही, कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त त्याची जी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती.